नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आपण पूर्ण पाठामध्ये पाहिलं की शेतकऱ्याने दिलेल्या बियांचे कुकिळा, चिमणी, कावळा, खारुताई ह्यांनी काय काय केले. आता आपण पाहणार आहोत की मधमाशीने त्या बियांचे काय केले. तर चला पाहूयात. मधमाशी होती मोठी चतुर, काम करण्यास नेहमी आतुर. बिया पाहून विचारात घडली, काय करावे बियांचे, भले व्हावे सर्वांचे. उपाय काही सुचेना, झोप काही लागेना. सकाळ होताच पटकन उठली, बिया घेऊन जमिनीवर आली, आनंदाने गाऊ लागली. या रे या मित्रांनो, खड्डा करूयात गड्यांनो. कावळा म्हणाला, कशासाठी कशासाठी. नंतर मधमाशी म्हणाली, बिया रुजत घालण्यासाठी. यावर कोकिळा आली आणि ती काय म्हणाली, ती म्हणाली, मला नाही वेळ, कामाचा आणि माझा कधी बसायचा मेळ. कोकिळा गेली उडून आणि चिमणी राहिली झोपून. कावळा म्हणाला, माझ्या चाने होणार नाही, काम करून दमलोय बाई. खारुताई आली सरसर, डोळे फिरवत गरगर. मधमाशीला म्हणाली, ताई थांबतेस का जरा, बघ सुटलाय छानसा वारा, खेळून घेते पोटभर, तोपर्यंत काम तूच कर. मग मधमाशीने बिया रुजत घातल्या. पावसाळा आला, पाऊस पडला, बिया छान अशा रुजल्या. रोपटी भरभर वाढू लागली, त्याला पिवळी फुले आली, फुले वाऱ्याने डोलू लागली. फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली, रुजत घातल्या बिया चार, त्याला आली फुले फार, कामाची धरा रे कास, तरच मिळेल पोटाला घास. केली की नाही मधमाशीने कमाल?